नमस्कार मित्रांनो, ॲटो रिक्षा चालकांना मिळणार या ठिकाणी आता विमा आर्थिक मदत. ॲटो रिक्षा चालकांसाठी महत्वाची बातमी या ठिकाणी कल्याणकारी मंडळामार्फत आरोग्य सुविधा या ठिकाणी ॲटो चालकांना मिळणार आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, राज्य शासनाने महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या माध्यमातून अनेक चालकांना आरोग्यविषयक सुविधा व अर्थसहाय्य मिळण्याची मदत होणार आहे. मोठ्या प्रमाणात ॲटो रिक्षा धावतात, हजारो चालकांच्या उदरनिर्वाहाचे साधन असून रोजगार उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळं उच्च शिक्षित विद्यार्थीही नोकरी मिळाली नाही म्हणून खचून न जाता ॲटो रिक्षाच्या माध्यमातून प्रवास वाहतूक करण्याचा व्यवसाय निवडतात. आता रात्री बेरात्री प्रवाशांच्या त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र सध्या ॲटो रिक्षाची संख्या वाढली असून प्रवाशांची घेण्यासाठी मोठी स्पर्धा वाढली आहे. यात चालकांना अनेक वेळा दिवसभराचा रोजगारही हाती येत नाही. तर आरोग्यविषयाची समस्या उद्भवल्यास अडचणीचा सामना करावा लागतो. राज्यातही लाखोंच्या संख्येने ॲटो चालक आहेत. तर ॲटो चालकांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात, अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो ॲटो चालकांना दिलासा मिळाला आहे. तर शासनाच्या या योजनेला रिक्षा चालकांची स्वागत केले असून लवकरात लवकर पारदर्शकता अंमल करावा अशी मागणी या ठिकाणी रिक्षा चालकातून होत आहे. त्या ठिकाणी अधिक माहिती तुम्हाला सांगतो की या ठिकाणी रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ रिक्षा चालकांना विविध योजना उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र ॲटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाची रिक्षा चालकांना लाभ होणार आहे. असे असेल जिल्हास्तरीय मंडळ. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी जी बातमी आहे ती जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळातील जिल्हाधिकारी अध्यक्ष म्हणून असणार आहेत. तर अप्पर पोलीस अधीक्षक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य तर नोंदणीकृत ॲटो रिक्षा आणि मीटर्स टॅक्सी चालक संघटनेने प्रतिनिधी, शासकीय सदस्य तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. नाही का? त्यानंतर या ठिकाणी पहा, जे काही रिक्षा चालक आहेत, रिक्षा चालकांची मोठी संख्या आहे या ठिकाणी. बीड जिल्ह्यातील बीड, आंबाजोगाई, परळी, मालगाव या शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात 6,000 अधिक रिक्षा धावतात. अनेकांची उपजीविका यावर अंबे आहे. तर परिवहन विभागांतर्गत महामंडळ ॲटो रिक्षा आणि मीटर्स टॅक्सीची नोंदणी, बॅच वितरण, निरीक्षण, तपासणी व कर भरणा परिवहन खात्यामार्फत करण्यात येते. तर या चालकांची अध्ययन माहिती परिवहन विभागाकडे असते. त्यामुळे परिवहन विभागामार्फत ॲटो रिक्षा आणि मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापना करण्यात आले आहे. त्यानंतर पहा, दुखावत झाल्यास अर्थसहाय्य सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, दुखावत झाल्यास अर्थसहाय्य मिळणार आहे. कर्तव्यास असताना दुखापत झाल्यास 50,000 अर्थसहाय्य मिळणार आहे. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जे काही रिक्षा चालकासाठी जी योजना आहे कल्याणकारी, त्या योजनेअंतर्गत जर रिक्षा चालवताना काही दुखापत झाल्यास त्या ठिकाणी त्यांना 50,000 भेटणार आहेत. त्यानंतर तसेच रिक्षा चालकाची जी मुलं असतील ते शाळेत जात असतील तर त्या शाळा जाणाऱ्या मुलांना या ठिकाणी शिष्यवृत्ती योजना या ठिकाणी त्यांना राबवली जाणार आहे. शिष्यवृत्ती त्यांच्या मुलांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे शिष्यवृत्तीमार्फत त्या रिक्षा चालकाच्या मुलांना. ते भरपूर पॉईंट या ठिकाणी सांगितलेले आहेत मी. आणखीन असेच माहिती पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की अशाच नवनवीन माहितीसाठी आता रिक्षा चालवण्यासाठी महामंडळ कल्याणकारी महामंडळ स्थापन झालेलं आहे. तिथून पुढे पण नवनवीन योजना येणार आहेत, नवनवीन अपडेट येणार आहेत रिक्षा चालकांसाठी. त्यासाठी आपण चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर या ठिकाणी पहा, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यात जीवन विमा व अपंगत्व विमा योजना आरोग्यविषयक लाभ देण्यात येणार आहे. ठिकाणी पहा, रिक्षा चालकांना मिळणार दिलासा. रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन केल्याने या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध होण्याची मदत होणार आहे. रिक्षा चालकांसाठी एकदम महत्त्वाचा हा जे कल्याणकारी मंडळ जे स्थापन होत आहे ते अगदी महत्त्वाचं आहे, कारण की रिक्षा चालक हे भरपूर मेहनत घेत असतात. त्यांचा घराचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी भरपूर समस्याला तोंड द्यावं लागतं त्यांना. त्यामुळं हे रिक्षा चालकांसाठी जे कल्याणकारी मंडळ स्थापना झाले आहे ते अत्यंत महत्त्वपूर्वक असून या ठिकाणी सर्व रिक्षा चालक मंडळामार्फत या ठिकाणी त्यांचं या योजनेचं किंवा या मंडळाचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जे काही ऑटो रिक्षा असतील किंवा मीटर्स टॅक्सी असतील यांच्यासाठी हे कल्याण मंडळ स्थापन केलेलं आहे.
या मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो ऑटो चालकांना आणि जे मीटर्स टॅक्सी आहेत त्यांना या ठिकाणी दिलासा मिळाला आहे. तर शासनाच्या अनेक योजना या ठिकाणी ह्या ॲटोरिक्षा चालकांना मिळणार आहे. तसेच या ठिकाणी ॲटोरिक्षा चालवताना किंवा टॅक्सी चालवताना काही जर दुखापत झाली तर या ठिकाणी त्यांना 50,000 रुपयेपर्यंत अर्थसहाय्य देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हे फॉर्म कधी भरायचे आहेत किंवा ही योजना कधी सुरू होणार आहे आणि योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ही सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठं जायचं आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, ही सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की ही योजना ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. भेटत अशात नवीन माहिती मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.